नगर्या पाखरू पडले ते घेऊन ये वैजी. लय राजा चाल. तू लाज म्हणशील रे, पण कर्ज फेडणार कोण? खरं आहे जी, पर अरे तुझा बाप मरून 15 दिवस झाले नाही तर तू शहरात जायच्या गोष्टी बोलतोस? हा, तुझ्या आजाचं कर्ज न फेडता तुझा बाप मेला, त्याच्या लग्नाचा खर्च, मोतीचा खर्च कोण फेडणार? ही सगळी कर्ज फेड आणि मग जा, समजलास? हा. आमची कर्ज फेडल्याशिवाय पळून जात होतास काय? जांभणी लोळवायला हवी तुझी. कोण आहे तिकडे? जांभणी लोळवायची. थांबा बा, मी सांगतो काय करायचं ते. निमक हराम डुकराची औलाद आहे ही. नुसत्या फटक्याने नाही अद्दल घडायची, उडत्या बाकराची पंख आणि धावत्या जनावराचं पायच तोडलं पाहिजे. शेरप्या आठ फरशी उडव ह्याची पावला. नाही सरकार, तुमच्या पाया पडतो सरकार, तुमच्या पाया पडतो. नाही सरकार, दुसरे काय बोलतो माझ्या पाय तोडू लागत सरकार. सरकार सरकार, तुमच्या पाया पडतो सरकार, तुमच्या पाया पडतो. माझ्या पाय तोडू लागत सरकार, माझ्या पाय तोडू लागत सरकार, माझ्या पाय. फटके मारा रे याला. Thank you.
गुरुजी पूजेची तयारी झाली का? हो श्रीमंत इनामदार साहेब आलेत बरं का? आताच आपली आठवण केली होती. सरकारांनी आजवर पूजेची वेळ कधीच टळू दिली नाही. अगदी बरोबर आहे. चला चला यंदा पासून अग्रपूजा आम्ही नाही करणार. म्हणजे काय सरकार? अग्रपूजेचा मान आपल्या घराण्याचा. अर्थात पण अग्रपूजा यंदाच्या वर्षी आमच्या ऐवजी आमचे चिरंजीव करतील. आपण असताना? अहो आता कारभाराची सूत्र हळूहळू रावसाहेबांच्या हाती नको का द्यायला? अगदी बरोबर. तेही बरोबर. म्हणून म्हणतो अग्रपूजेचा मुहूर्त उत्तम. बरं का वहिनी साहेब, मोठं जागृत देवस्थान आहे हे. मनात असेल ते मनोभावे मागा. तुमची इतक्या वर्षांची मनोकामना पूर्ण होईल. वर्ष व्हायच्या आत पुन्हा पूजेसाठी याल. दोघ नाही तिघ. सरजा जी. अरे पाखरु कसा गिर्रेबाज है. जा दाने टाक. यू चल. मावशे चांगले आहेत ना? लई चांगले आहेत. ए बाबा केवढे लागो? 5 रुपयाला आहे. 5 रुपये? 5 रुपये म्हणतोय. हे बाप 3 रुपये देईन. परवडल पाहिजे. परवडत नाही. काय परवडत नाही घे. अरे काढा चला. त्याला कुठून देतील मला 10 रुपयाला? डिझेल तू आलास बाय. तर काय तुका 10 रुपया जाय कोण मिळालं नाही. तू माझी एवढी लेक असताना लोकांच्याकडे पैसे मागणं आपल्या इथे तुला सोपं का? माझी आबरू किती तू कमाले. अरे लागलं का? आपण कोण? आम्हाला टोपी घालणारे आपण कोण? आम्ही बाबा तुम्ही म्हणता ते मलाही पटत. माणसाने कसं चारित्र्य संपन्न असावं. मी सुद्धा त्यातला. या काय झालं? पोरगी सापडली नाही पण नाव कळलं. नाव आहे बिजली. पण आपल्या इनामदारीतली नाही, अण्णासाहेबाच्या इनामदारीतली आहे. बा आहे दारुड्या, मी पटवतो. अरे पटवशील तेव्हा पटवशील. आता काय? आता मालक चालेल का? काय अहो भुकल केळन उपास आला रताळ. आता काहीच नसण्यापेक्षा बरं आहे. नाही निस्त होय माना आलो की. ए बळ्या आमच्या मागे मागे कशाला मरतोयस? जा तिकडे देवळात. पूजेची वेळ होत आली आहे सरकार. नाही पण सरकार रावसाहेबांना फुलं आणायला आपणच पाठवलं ना. आम्ही लाख पाठवलं पण तुम्हाला काही अक्कल? तुमची टाळकी म्हणजे निव्वळ टोप्या आणि पागोटी ठेवायची खुंटाळी झाली आहेत. नाही पण सरकार मी काय सांग? तुम्ही त्यांना घ्यायला जाणार आहात का मी जाऊ? सरकार मी जातो ना. बळ्या ए बळ्या रावसाहेबांना शोधून आण. रावसाहेब कुठे गेले माहित आहे का तुला? माहित नाही जी पर शोधतो. मग जा. कसा आहे गोड आहे की नाही? तुझ्या स्टँड लाय राणी धाकले मालक. ए बळ्या जी तू कशाला तडमडलायस इथं? सरजा दर्जा आलो आलो. काय लात मारून हकलून द्या बळ्याला. अरे ये तुझ्या तू का आला रे इथं? नाही थोरल्या मालकांनी ढाकल्या जणांना बोलवलंय. पूजा खोळंबल्या. हो अहो रावसाहेब तिकडे पूजा खोळंबली थोरलं धनी वाट बघत्यात. चला
देवी फाळसाबाई, या लेकरांची पहिलीच पूजा पावन करून घे. इतकी वर्ष लग्नाला झाली, आता तरी घरात पाळणा हलू दे. तथास्तु, तथास्तु. झालं ना सगळं मनासारखं? चला आता एकेका जबाबदारीतून आपण मोकळं व्हायचं. हा म्हणजे तीर्थयात्रा करायला मोकळे. इतकं काय वय झालं नाही आपलं. बरं, आम्ही जरा जत्रेकडे जाऊन येतो. पण मी म्हणते आपण सगळेजण बरोबरच घरी गेलो असतो तर. हो गेलो असतो ना, पण काय वर्षाचा पहिला दिवस आहे, आम्ही साधं जत्रेकडे फिरकलो सुद्धा नाही, नुसतं तोंड राखून येतो. बरं बरं, पण लवकर या. तुम्ही येईपर्यंत जेवायची थांबणार आहे मी. तुम्ही म्हणजे आशात. बर बर येतो. चल रे, चल चल रे. बळी जी, तूही जा त्यांच्या बरोबर. हा भायानो, चला की लवकर लवकर, लई रात झाली. तुमच्या घरच्यासनी घोर लागला असेल ना. अग बिजले, तू असल्यावरती असणी कसला घोर? ते झालंच का? थांबा या बया, अगल जाने का रास्ता बंद है. अगदी तमाशातले पेंदा गत वाट आडविली या. वांडर तुम्ही? आम्ही? आता गुमान बाजूला होता का? अव 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 जरा ऐकून तर घ्या. आम्हाला का नाही तुमच्या संग वाईच बोलायचं होत एकांतात. म्हणजे प्रायव्हेट मध्ये माझ्या संग? वय वय वय. आणि ते बी एकांतात? मग तुम्ही दोघं असं करा. कसं 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 कसं? आपल्या आईशी संगत जाऊन बसा की बोलत. आई समदेवाने आम्हाला बी आई, आम्ही काय आबाळात न पडलो या का? पर आमासनी नव्हतं बोलायचं, बोलायचं होतं तेसनी. तेसनी आमच्या मालकासनी. अहो रावसाहेब असनी. अहो त्यांनी तुम्हाला सोरटी दुकानात बघितली. अस अस. अरे साधा लाकडी रागू टिपता ये ना त्याला. बर काय नेमबाज गळी. आणि घाला उडत्या घरची शिकार कराया. वाव अव, तुम्ही तेसनी जंगलात बघायला हो वाघाची शिकार करताना. वय वय. अस अस म्हणजे तुमच्या रावसाहेबाचा मुर्दाच बघायचा म्हणा की? मालक त्याच काय बाई? काय हाय? नाही म्हणजे आमच्या धन्याचा तुमच्यावर जीव झाडलाय बघा. वाय का? तुमच्या रावसाहेबांनी म्हणाव काय 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 माझ्या खेटराचा बी लय जीव झाडलाय तुझ्या फोबडावर. आणता कधीच नाही भेटीला. काय रो, थोडं शॅम्पल घेऊन जावा की? नको. चला ग बायानो. बळ्या जी, तुझं काय काम आहे इकडं? वहिनी साहेबाचा सांगाव होता, उपास सोडायचा त्यासनी. खोळंबले तुमच्यासाठी. सर्जा ब्रिजा. जी मालक. ढोरवाडीत जाऊया आणि आजच तिला बंगलीवर खेचून आणूया. नाही मालक, ते गाव आपल्या इनामदारीच्या हद्दी पलीकडलाय. हे काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मी उद्याच तिच्या बाप्पाला गाठून काम फत्ते करून टाकतो. सर्जा म्हणतात मला. <आज़ा।
रंगे दादा माझं ऐक, जलमाचं कल्याण होईल. कस कस? अरे घरावर सोन्याचे कौलं चढत्या. उपयोग नाही. अवं सोन्याची कौलं जड असत्यात, आमच्या झोपडीवर टिकायची कशी म्हणतून घ्या. आईला त्या झोपडीच्या रावसाहेब तुला राजवाडा बांधून दे. उपयोग नाही. आव सर्जराव राजवाडा म्हणलं, दरीची कापड आली, सोन्याचा मुकुट आल, कस जम. अरे देद्याल देद्याल दे बी देद्याल. मांग फर्स्ट क्लास आहे. हो आपण एकदम खुश आहे. हो सर्जराव बानगडे के चायला रोजचा गुजारा कसा जमायचा. नाही 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 जमणं कठीण आहे. नाही उठा 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 उठा. बस बस हे बघ हे बघ सगळं काही जमणार आहे. हे बघ रंगेरा जरा गुत्ता गरज जर फिरायला लागलाय. बदल हे बघ तू काय भयकड करायची नाही. हा बर तू मागशील देते. बोल काय काय पाहिजे तुला. अरे काय तुला सरपंच व्हायचं काय सरजे. तुला आमदार व्हायचं. नाही सरजेराव काय. तू म्हणशील ते गुरुजे तुझ्या पाहिजे. तुमच्या बापाचाच माल जण. आईला या सरजाच्या किती वेळ ताटकळत ठेवणार आहे कुणास ठोक. अहो मी सांगतो रावसाहेब, ह्या सरजाचं कामच असलं. निस्ता घोळ करून ठेवतोय बघा. आईला आलं बघ. संभाळ तुझं पार्सल. शाईला पार चौथ्या झाडच निघाल. रावसाहेब लाज आणली राव. आमचे रावसाहेब भिजले पाहिजे. सांगे तुला काय पाहिजे. आमचा रावसाहेब म्हणजे रावसाहेब असली कच्ची मडकी इतक्या नाजूक कामगिरीवर पाठवू नका. रंगे बारा गावची दारू पेला माणूस आहे. जरा चांगला माल पाठवा. तुला काय पाहिजे बोल. तुला मिनिस्टर मालक शो रंग्या म्हणाल काय खोट नाही बघा. अहो सरजा म्हणजे कच्च मडक. तर मी तुम्हाला सांगू का मालक, ह्या असल्या कामात ह्या बेवड्याला गाठायचं नाही. गाठायचं एकदम बिजलीला डायरेक्ट. मी तुम्हाला सांगतो मिशीवर हात मारून. हो हो हे तुमचं काम मी फत्ते करतो. राम राम बिजली बाई. कोण आहे रो? हा हा तुम्ही भाई. हे बाकी झाक झालं बरं का. तुम्ही आमची ओळख इसरला नाही. पायात चपला नाहीत नव. नाही नाही छान आहे. अरा रा 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 बाई काय हो तुमचं हे हाल. खरं सांगू का, अहो तुम्हाला अशी कामं करताना बघितलं की जीव कळवळते. काळीच बघा माझं तिळ तिळ तुटतंय बघा. काय सांगू बाई, खरं सांगू का, हे असली काम करण्यापरीस. मग काय करू म्हणतोस दादा. आज तू एकेकाच्या कर्माचा भोग साठवण लिहून ठेवलंय. आता त्या साठवायच्या आईला मी सांगत होतो. जाऊ द्या. खरं सांगू का बाई, अहो तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. हा अहो मनात आणशिला तर राजाची राणी होशिला. या बाया होय माहिती कुठे. काय तर उगा तुमचं. अहो उगाच काहीतरी काय काय. अहो असल्या रूपाला भारी भारी कापड पाहिजेत. डोई पासून पाया पातून भारी भारी दागिने पाहिजे. हे बघा. या बया 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 साहेबांनी पाठवलंय वय तुमच्यासाठी.
याक सांगू काय 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 ऐकणार नव वाटील ते ऐकतो सांगा की तेवढी घडी उकला की वय वय अहो माझ्याच हस्ते उद्घाटन होऊ द्या की हा हे बघा कसं झाक माक हाय अरे पोरानो अरे राव साहेबांनी मला साडी पाठवली आता मी राजाची राणी होणार या लवकर या अरे साला दारूची सुद्धा नशा चढत नाहीये सगळी सगळी त्या भावानीनं पिऊन टाकले हा कल्लू कसा नाही आला अजून ते लो पर राव साहेब चायला ते भिजलेलं काय एवढं सोनं चिटकले हो एकदा बोललास ते बोललास पुन्हा बोललास तर माती खायला वेन चुकलो काय वाटेल ते झालं तरी त्या भवानीला मी या माझ्या पिछाण्यात घेईनच घेईन इथ घ्या मालक कल्लूला घेऊन आलोय जो हरम आहे बाप तुला का बोलवणं धाडलंय ठाऊक आहे का वैदनी अहो म्या त्याला समज समजावून सांगितले काम फते झालं पाहिजे कल्लू बेरड म्हणतात मला अपेश ठेवणे मला शाबास आज रात्रीलाच तुम्हाला तुमच्या बिछाण्यात पडलेली दिसल ती मालक घ्या तुझा इसार ही तुझी हिम्मत इथपर्यंत बदल गेली तुझी छान छान उद्योग चालले तुमचे स्वर्गात आज पूर्वज धन्य झाले असते बेरडांना हाताची धरून घराण्याचे अब्रू लुटायला काढली तुम्ही तुका थांबलास चालले की थोड आणि पुन्हा इथं दिसलास तर तंगडी तोडून टाकेन सरच्या इकडे काय कल्लूला गाठ आणि काय वाटेल ते झालं तर रात्रीला ती पोरगी थाली पाहिजे समजलं होई जी आता जरा पडाव काय पडणार तुम्ही सारे नीट सावरलेत ना आता झोपावू म्हणते मी झोप उडाले आमची तुम्ही पोराचे नुसते लाडच करता आम्ही त्यांना ओळखून आहोत त्या पोरीचा पुन्हा कधी ध्यास घेतील याचा भरोसा नाही मग मी म्हणते आपणच पुढाकार घेऊन त्या मुलीचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावून द्यावं म्हणजे त्याचा नाद सुटेल पुढाकार डोकं ठिकाणावर आहे का तुमचं मी एक मार्ग सुचवला समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिचं लग्न लावून दिलं तर रावसाहेब तिचा नाद सोडतीलच याची काय हमी मागे एकदा असाच मार्ग पत्करला होता काय झालं चिरंजीव अधून मधून फिरकतातच तिकडे नवरा बावळट निघाला म्हणून ठीक झाकली मोठ झाकलीच राहिली आहे तुमच्या बोलण्यात तथ्य आहे काय रे बळी जोहार माय बाप काय चाललंय काय नाही भाकऱ्या करून आलोच जी अरे अशा स्वतःच्या भाकऱ्या स्वतःच किती दिवस भावत राहणार आहे रांधून घालायला आण कोणीतरी काय लग्न करून टाक माझ लगीन पोरीच्या पालत दहेज गाव जेवण कुठ ना अनुजी एवढा पैका मूर्ख आहेस अरे आम्ही काय मेलोत सरकार आज्याच्या लग्नाचं कर्ज बाच्या लग्नाचं कर्ज ते नाही फिटलं अजून हा नवाबोच कुठून घेऊ आणखीन होळायस
अरे कर्ज नुसती कागदावरली, कर्ज झाली म्हणून काय माणसा माणसामधले फरक विसरायचे असतात काय? आम्ही तुझं लग्न करून द्यायचं ठरवलंय, इतकंच नाही तुझ्यासाठी मुलगी सुद्धा पाहून ठेवले। पर सरकार तुमचा उपकार। अरे वेळ आहेस, तू नुसता लग्नाला उभा राहा, सगळा खर्च आम्ही करू, इतकंच नाही बंगलीतली खोली सुद्धा देऊ पहिल्या रात्री राहायला। मुलगी कोण म्हणून नाही विचारलंस? ढोर वाडीतल्या रंग्याची मुलगी बिजली। जुवायची का त्याल घालत बसायचं, दाजी कशी येतील त्याशिवाय? काय रे लेका, झोप आवरना का काय तुला? एवढ्यातच ए बळ्या गड्या, काही खरं नाही तुझं। अरे आता तुझ्या समदेरातीत जागायचं काय करते पाहिला? नशीब तुझ्यावर खुळाय बर काही येड्या, आता चैन आहे लेका तुझी? ए बिरजा, नुसती चैन नाही, आता पुढ्यात शिरखंड पुरी ना पूर्णाची पोळी मारायचं जेटाने गड्या काय करते? काय ऐकल ना ती? ऐकल ना ती? अरे खुळ्या काय जगाकडे सांगतोय का? असच बोलावं लागतं म्हणजे ऐकून ऐकून माणूस कस तयार राहत, शिकून घ्या आमच्या दोघांच्या कडल्या। आलो बर का मळे बोलावत हे बिजली, इजली बर का समयी? आता निघतो आम्ही। नको ग बाई, अंधारात मालाच मिठी मारली म्हणजे माझ्या तर हाडाचा साप खुळखुळ होईल बघ। तुझ्या तुझी बळक हाडूच नाही बघ, नसू दे, उद्या येते पण उद्या समद समद सांगायचं बरं का? सावट कुठलं
पोर्टी असले काही विपरीत करेल असं वाटलं नव्हतं आणि वडीलधारी माणसंही विपरीत वागतील असं कुठं वाटलं होतं म्हणजे गं काय मला एक सांगा सासूबाई बिजलीच्या लग्नात मामंजीने इतका पुढाकार कशासाठी घेतला होता बळीसारख्या गडी माणसाशी मामंजी इतक्या उदारपणे कधीतरी वागले होते बळीच्या कित्येक पिढ्या या वाड्यावर वावरत आलेत तशाच दुसऱ्या गड्यांच्या पिढ्याही राबत आल्या आहेत घराण्याच्या बऱ्याच गोष्टी मर्यादेबाहेर जाऊ लागल्या आहेत मग त्याच्यावर पांघरून घालायचं की आधी बभरा करायचा बभरा मी केला सासूबाई तो आधी बाहेरच झालाय तिथूनच तर सारं कळलं लोक काय वाटेल ते बोलतात लोकांना दोष देण्याआधी आपण आपली वागणूक तर बघा बघायला मुलाची अघोरी हौस पुरवायसाठी आई बापाने असले गलिच्छ कट रचावेत शरम वाटते मला सुन बाई काय तमाशा चाललाय हा तू या घरची सून असं विसरू नकोस ते विसरता येत नाही म्हणूनच बोलावं लागतंय मामंजी हलक्या सरक्यांची कर घ्यायची
आणि घरातल्या लोकांवर आग पाखडायची. ठीक आहे, त्याच हलक्या सलक्यांचे दीन दुबळ्यांचे आणि बाया बापड्यांचे तळतळाट घ्या आणि कुळाला वारस नाही म्हणून देवीला नवस करा. मिळले एकलाच आलास, गिराईक नाही आणलंस, आणखी कुणाकुणास नाही ऐकणारेस. पोरे पोरे खबरदार, अरे तू माझा बाप नवस वैरी आहेस वैरी, पैशाच्या लालची पायी इनामदारा सांगत सौदा केलास बा. कुणाची बी आण घेऊन सांगतो, इनामदाराचा काम मला ठाऊक नव्हतं, माझ्यावर इच्छा ठेव पोरे. विश्वास, अरे तुझ्या रेसवास ठेवला आणि समजा अमृत खोबरं झालं. काय बोलते खोबरं झाले नव मग चावत ते तुला गोड लागले. आपल्या सरकसनी शाबूत आवरू म्हणजे एक असत एक. अरे चालल, पण या परस एक खाऊन मिळेल बरं. पण नाही ग भिजले, या अमृत एक पटकन नाही जीव, जिजून जिजून सडून सडून मारावं लागत. जगण्यापरी जगण नाही झालं, मरण्याचं सुख नाही मोकाच नाही. बिरले मी तुला सांगतो, जगापरीत काय येगळा प्रसंग तुझ्यावर गुदारल्या. आपल्या जातीतल्या तरुण आणि देखण्या बायातनी देवानी याच कामासाठी जाल मला गात आब्रू म्हण. अ बोरी आब्रू आपल्या जातीला दागिना नाही, मनामनाची बिडी सोड तिच्या मोहायला. अरे मग कशा पायी लगीन करून दिलास, कशा पायी या वकवकलेल्या गिधडांपासून तुला वाचवायला. पर या लांडग्याच्या तावडीत दिलास की एक एक लांडगा परवडला पुरी, गिधडांच्या टोचाला अंत नाही. लांडग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुकवाचा धनी टाकलास ना पुरी, गिधडांच्या खातेऱ्यामध्ये खिचवत पडशील. सुटखल, अरे तू शांतपणे ठेव तुझ्या पाशीच, मला नग सांगूस. माझ्या शहाणपणाचा मला उपयोग नाही, तुझ्या सारखीला आयशी गत. नीट ऐक भिजले, आब्रूचा एक डाग पुसाय जाशील समद्या जिनगाणीची राख होईल, तीच राख फसून कंच्या तरी खिडकीत जाऊन बसाव लाग. समद्या कातडीला खान सुटल तुझे, कंच्या तरी रस्त्याच्या कडेला जाऊन पडशील बेवारशी कुत्र्यासारखे. अन्न नाही, पाणी नाही, दवा नाही, सडत कुजत तडफडत मरशील. चालेल तुला, तू चालता माझे म्हणून मला एक समुदाय कस रे.
मुलगा है। तुझाच है। त्या दिवशी जत्रत गावला त्या दिवशी पहिल्यांदा पाहिले मी तुला, तो रावसाहेबांनी तडा तडा बोलत होतीस, काय वाटलं नाही कळलं, पण काळीज हरकून गेले। मी अडाणी माणूस, कळत नव्हतं तेव्हा त्यानं रावसाहेबांच्या वाड्यावरती राब राब राबतोय, राबता राबता बोलायचं देखील विसरून गेलो। तुझं माझं लगीन होईल असं स्वप्न देखील वाटलं नव्हतं, पर लगीन झालं। संद इस्कोट झाला, इस्कोट झाला। मी तुझा सत्यानाश केला, मी तुझा सत्यानाश केला, मी तुझा सत्यानाश केला, मी तुझा सत्यानाश केला। आहो ऐकलं का? हो, गेला महिनाभर आम्ही आपलंच ऐकतोय। मग काय बिघडलं? घरच्याही विड्याला चव असते कळलं ना। हो बाईसाहेब, पण आम्ही नाही म्हटले का कधी? तोंडानच कशाला म्हणायला पाहिजे? मला सांगा, कंटाळा येत नाही घरात राहून? कमाल आहे, म्हणजे पूर्वी मी घराबाहेर राहतो म्हणून आपली तक्रार होती। तुम्हा बायकांच्या स्वभावाचा अंदाज लागणं ना कठीण आहे बुवा, परमेश्वरा वाचव। असू दे, पण आज देवळात जायचं एवढं खरं। देवाला म्हणजे? चला ना। बरं बुवा, आता तुम्हाला नवऱ्याची धिंडच काढायची असेल तर आम्ही तरी काय म्हणणार। धिंड का म्हणून? वरात म्हणा की वरात म्हणूया। चला मग मी तयारी करू।
त्याची पाईल मी हे साजीर होईल कधी आल्या तुला बजावला होता हिच्याची सलगी करायची नाही बोलायचं नाही साध मान वर करून सुद्धा बघायचं नाही बजावला होता का नाही बोल बोल तसनी सोडा सरकार तसनी सोडा मारू नका सरकार तसनी मारू नका आम्ही काय भी पाप केलेले नाही पाप आणि पुण्याच्या गोष्टी तू मला सांगू नकोस हे माझ्या पायातलं पायताण आहे तुझ्या कुंकवाचा नुसता धनी आहे एवढ्या खटपटीनं मी तुला इथं आणलं ते अमाकडा जाती द्यायला अरे तुला आम्ही आमच्या मौजेसाठी आणली हिम्मत होती तर उचलून आणायची होती बंगलेत लग्नाचं नाटक करून फसवलंस मला आणि त्या अश्रफ जीवाला अरे इनामदाराची बहादूर की अरे लाज वाटाय पाहिजे असलं इप्रीत करतो किती नाही सरकार सरकार तिला मारू नका सरकार ओटेत ना तिला मारू नका सरकार तुमच्या पाया सरकार तिला मारू नका सरकार तिला मारू नका सरकार त्यासनी मारू नका सरकार नाही त्यासनी मारू नका सरकार नाही 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 सरकार नाही मारू नका सरकार त्यासनी नाही सरकार नाही मारू नका सरकार पगली वर चाल चाल काय करताय तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार तुमचं काय बिनसलंय ते तसं काही ठाऊकच नाही काय झालंय ते आता तुम्ही आम्हाला सांगणार आहात का आम्ही जाऊ इथून बिजलीला दिवस गेले बस
म्हणजे आमचा दोष नाही. का मला असे हिडवता? तुमचा पुरुषार्थ सिद्ध झाला ना? आता सगळ्यांना रान मोकळं झालं मला हिणवायला. अगं लक्ष्मी, या नशिबाच्या गोष्टी आहेत. कुणाच्या? माझ्या. माझं नशीब हेच की तुझ्या पूर्वजांच्या पापाची फळ माझ्या एकटीच्या वाट्याला आली. अगं किती घरं उजाड केलीत, किती संसार सुनीला मिळवलेत, आजही तेच चाललंय. अरे या सर्वांची शिक्षा मी एकटी भोगते का म्हणून? अगं लक्ष्मी, सांगितलं ना, हा तुझ्या नशिबाचा दोष आहे. आम्ही बाप होणार आहोत. आम्ही बाप होणार आहोत. राकीब लवकर, अजून मिरच्यानं पाणी द्यायचंय. मला एक सांगा, तुम्ही बाव होणार ह्याचा आनंद नाही होत तुम्हासने? कोण म्हणतो? तुमचं मन साफ नाही, तुम्हास शक आहे. शक? कसला शक? जन्माला येणारे पोराच आपणच बाव आहे का? याचा तुला कधी काय बोललो? काय दोष दिलाय? अरे कुणाची टाप आहे मला दोष द्यायची? अरे दोष माझा नाही, असल तू ते माझ्या कर्म भोगाचा, माझ्या फुटक्या नशिबाचा. माझी खात्री नाही का? तुला कशाचीच खात्री नाही रे, कशाचीच नाही. पर्याक सांगते, उदरात वाढणारा अंकुर तुझा आहे तुझा. अरे माझ मन सांगतय, माझी कुडी सांगते, या तुझे आन घेऊन सांगते, या उदरात वाढणारा अंकुर तुझा आहे अंकुर तुझा आहे अंकुर तुझा आहे. तुम्ही दोघं बी माझे आहात. हा रंगोबा, आता तुम्ही आजोबा होणार म्हणायचं. तुमची कृपा मानायची दुसरं काय, तुमच्या मर्जीनं माणसाचा आजोबा बी होतय, गाडो बी होतय. हे खरं बोललं बरं का रंगे दादा? जावय बापू, कसली अडाणी माणसं बाळगली तुही? काय झालं? अहो तुम्ही मला कसा असा मोठा मान देऊन रंगू बा म्हणताय, या इथं कुत्र मला रंग्या म्हणते.
पर मैं तुम्हाला रंगे दादा म्हणलं. अरे पर गाडवा त्यात रंगे आलंच की खर म्हणजे गडी माणसाने आमा मोठ्या माणसाचं नावच घ्यायचं नाही खरं. मग काय म्हणावं तरी काय तुम्हाला? तातुबा. बर तातुबा. खरं तुला सांगतो तुझ्या सारख्याचे बोलणं आमच्या इब्रत तुला सोबत बिलकुल नाही सोबत. अरे आम्ही आता याही कुणाची. तू एक काम कर सिगरेटच पॅकेट घेऊन ये. जा 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 सिगरेट घेऊन ये. जा जा आणतो 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 माझ्याकडे दे. हे बघा रंगोबा झालं गेलं सगळं विसरून जाऊया. पुन्हा लेखाला कसली आठवणी? कशाबद्दल बोलतोय तुम्ही? काय रंगोबा म्हणजे बिजलीशी वागताना आम्ही तिला दुखावलं म्हणजे त्याबद्दल खरोखरीच आम्हाला वाईट वाटतंय आणि त्याकरता या सगळ्याची भरपाई करायची आमची इच्छा आहे. वा वा. पण रंगोबा तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. तुम्ही भरपाई करणार म्हणल्यावर आम्ही काय मानाव घेणार? तसं नाही पण काय की झालं गेलंय सगळं बिजलीनी सुद्धा विसरून जावं. आमच्याशी जरा कोडी गुलाबीन मायेनं वागावं एवढं. तुम्ही सांगा की तिला तस धीर होत नाही ना हेच बोलायचा म्हणजे आमचा स्वभाव पडला असा उतावळी तापट म्हणजे बोलण्याच्या भरात नको ते व्हायचं आणि सगळ्याच हुचका होऊन जायचा. बर म्हणून तर रंगोबा तुम्हाला इथं बोलवून घेतलं. जावे बापू आम्ही नेमकं काय करावं म्हणत? तुम्ही तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगा. तिच्याबद्दल आम्हाला खरंच काय वाटतं हे तुम्हीच तिला सांगा. अरे आम्ही तिच्याकरता काहीही करायला तयार आहोत. तिला आम्ही काही कमी पडू देणार नाही रंगोबा. कुणाला वाटत तुम्ही बिजलीत पार गुतलाय म्हणून? आता गुंतलोय म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा ती आमची झाली पाहिजे. अगं बरेच दिवस येन म्हणत होतो पण वेळच मिळाला नाही. पण जेव्हा हे ऐकलं तेव्हा म्हटलं आता उशीर करण्यात अर्थ नाही. एकदा का पोरवाडा सुरू झाला. सरकार पोरवाडा तुम्हासनी आमासनी नाही. अगं पण आता नाही कळत पण तुमचं पोराचं भागणार कसं? त्याची चिंता द्यावाला सरकार. जो चोच देतो तो चाऱ्याची व्यवस्था करतो. दलिंदर काय व आमच्या सारख्याच्या पाचूलाच पुजलेलं असत. त्यात आणखी एकाची भर पडली तर काय आम्हा कोसळणार वय? हे बघ बिजले माझ्यापाशी वेळ नाही तेव्हा आता स्पष्ट सांगतो तुला हे औषध तुला घ्यावंच लागेल. प्रश्न तुझ्या परवड्याचा नाही आमच्या इब्रतीचा आहे समजला? इब्रत कोणत्या झाडाला असती व आणि ती फकस्त तुमच्या सारख्याच नाही आमसनी नाही. मला इथे फसून क्षण आणलं पण तू तिचा धाक दाऊन ढाय ढाय ते वांगाळ करायला लावलं तेव्हा तुमची इब्रत धुतल्या तांदळासारखी होती वय. आणि आता मला पुवार म्हणणार तेव्हा तुमच्या इब्रतील हिटाळ होतो. इंग्रेड असल्या होय बरोबर हाय कारण आम्ही जन्मली आणि आधी आमची आबरू तुमच्याकडे घाण पडलेली असती आमच्या बाप जादाच्या कर्मापायी. पर ध्यानात ठेवा सरकार माझ्या पोराचं मी असं काय बी होऊ देणार नाही. त्याच्यावर तुमचा काय बी अधिकार चालू देणार नाही. म्या तुम्ही जा आधी गुमाडीत ना. असं जाणार नाही मी भवाने. तू काय समजलीस? उताणी पाडून कोलदंडा घालून घ्यायला लावीन. घे. अरे जा र करून करून काय करशील? फासावर दिसील का सुयावर का मार कर घालून तुकडे करशील? मरणाचं भे आम्हाला नगर सांगूस. अरे मुर्दा म्हणूनच आम्ही जन्माला येतोया आणि मरण म्हणूनच जगणं जगतोया. ही मस्ती तुझी कोण आहे? चल इकडे ये.
बाळा हे उतरणे या रे गए या झोपच येत नाही ग पुरा किती महिने राहिले ग तुम्ही आता झोपा बघू झोपच येत नाही सारखा नजर पुढं त्यो येतोय त्यो त्यो कोण सावता दडवून ठेवायचं अनवर आम्हालाच विचारायचं त्यो कोण बिजली मला एक सांग आपल्या पोराचं नशीब आपल्यासारखंच असेल का ग आपल्यासारखंच कसं असेल आपल्या आयुष्याच काय बिहून दे त्याला आपल्या रक्ताच शिपणकरण वाढवू मोठा करू शिक्षण देऊ शहरात पाठवू शिकून शिकून लई लई मोठा व्हाय पाहिजे देऊ अकबर एवढा पैका कुठून आणायचा मी ते तुझ्याकडे कुठून आला एवढा पैका पैका नाही मोर आहेत त्या विसवण्याच्या बघायच्यात हा हे ऐकड या मोहरावर मागशील तेवढं देतो मग स्वप्न पुरी होतील मग मी तुला पायापासनं डोक्यापत्तोर सोन्यानं मडवून टाकतो माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या स्वीकाराला घर कोण नव्या घरामध्ये काय नवीन घडलं भोग सारण सुख येईल
नावानी असल त्यो कुनावानी कसा ग दिसल तुझा माझा जीवाचा तू आरसा असल दिसला तील दिसले तील भोग तरल सुख येईल दिसला तील दिसले तील भोग तरल सुख येईल जीवा पाडोज सोसल कस त्याला जीवा पाडोज मस्करी वाटी भाई रस सावे बापू काय म्हणू तुम्हाला अरे माझ्या पुरीनं नऊ महिने ओझ वाहिलं तुम्हाला इतकं भी दमदार वाना का मामा मस्करी करताय माझा जीव लागला इकडे टांगणीला अहो इकडे कुठे तुमचा जीव तुम्ही तर मगाशी म्हणलं होतं ना माझा जीव तिकडे झोपडीत गुतलाय म्हणून बळी ए बळी पोरगा झाला आता साखर वा साखर मामा तुम्हाला नातू झाला तुम्ही आजा झाला भैरा भैरा नाही म्हणायचं कधी नाही ते आमचं गारण ऐकलं अरे मला नातू दिला माझ्या पुरीला पोरगा दिला बाबर आमच्या घरामध्ये पूर्वी जन्माला येणार घोर जीव तिच्या सकट संध्यांची बरोबर उपकार रे बाबा तुझ उपकार रे माझं पोर तू म्हणली होतीस ते खरं आहे पिचले आपलं पोर काय रंगोबा राव साहेब रामरा पोराला बघायला आला जुनू ए बळी पोराला राव साहेबांच्या पायावर घाल देवकीचा काना वाढतो यशोदे घरी देवकीचा काना वाढतो नंदा घरी थाटात बारसकर काय लागेल तो पैसा आम्ही देऊ
असतो असतो आणखी अशा 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 अरे रावसाहेब बाप झाला आहे काय लहानसान गोष्ट काय नाही बात नाही अरे रावसाहेब मर्दे तुम्ही दोघांनी समजा गावाला लग समजून सांगितलं महत्वाचं आहे आण वहिनी साहेबांना आता पोर होण्याचं काही चिन्ह नाही आता मला एक सांगा की रावसाहेबांच्या माग इनामदारीला वारस कोण रावसाहेबांना तरी अजून इष्टीत कुठे मिळाले तुम्ही नामांकित आल्याने असं जे म्हणतो ना मी तेवढंच नाही आरल्या का इनामदार घराण्याची वैवाट काय काय नातू जन्माला आला की तू आजोबाच्या मुळावर येतो हा नातू जन्माला आला आता तो आजोबाला वर्षात खातो को नाही बघा गळका काढायला लागलाय बा मेल्या गत बामेला तो मी नव्हतो इतके रडलो पण तुम्ही तुम्ही जाऊ नका मला काय काढवली ना तू तुमच्या मुळात अडाणी अरे आईचा बाप नाही बापाचा बाप म्हणजे सरकार म्हणा की आता परकस पडला वय डोक्यात तुमच्या कशाला दारूच गोमूत्र करता रे घ्या म्हणजे सरकारांच काय खरं नाही म्हणा की नाही इथं गळा काढायचा नाही 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 तातोबा तुम्हाला खरं सांगतो तातोबा आमचा गळा तुमच्यासाठी प्राण तुमच्यासाठी राहू द्या नंतर खर्च लावून बरं गाडवा आता इथं किती वेळ बसता कुठ गावाचं तोंड गोड करायचं का नाही अहो पण सरकार काय म्हणतील हे सरकार गचकणार हे नक्की ना की त्यांच्या तिरडीची ऑर्डर गेलेली आहे नवं सरकार येणार तुम्ही दोघं जाऊन आता एक अख्ख साखरेचं पोत खरेदी करा गावात वाटत छिंडा लोकांना आरडून सांगा इस्टेटीला वारस सरजिया काय वाटतोय साखर वाटतोय साखर तुम्हाला एक कळलं अहो इनामदारांनी नातू झाला बिजलीला पोर झाले इनामदारीला वारस गावला साखर घ्या तोंड करा घ्या चला या साखर घ्या तुम्ही अरे डो सगळी साखर गावातच वाटतंय वाड्याव जा इनामदारला सांगा मानव तुला नातू झाला तू घाबरता कशाला सोन्याचं कडे मिळेल जा अरे सोन्याचं सरकार 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 काय झालं वाघ मागे लागलाय का नाही माकडं काय रावसाहेबांना पोरगा झाला इनामदाराला वारस मिळाला असं सांगत गावभर साखर वाटण्यात आले अगदी दवंडी पिटल्यागत काय म्हणजे डोळ्याने पाहून आणि कानाने ऐकूनच सांगतोय सरकार कोणाची हिंमत साखर रावसाहेबांनी पोरगा झाला इनामदारीला वारस का साखर बघत्या सरकारचं काही खरं नाही
सरकार आता गचकना डायरेक्ट मी सांगतो अरे ये लेखलो अरे ये और ये पावने सरकार काय बळी खुशी दिसतोस जोहर माय बाप जोहर काय हुकुमची अरे हुकुम बिकुम काय नाही उलट आमच्या हुकमातून तुला मोकळ करायला आलो आहोत कायमच म्हणजे या नाही समजलं जी अरे किती दिवस या गावड्यात कुजत राहणार आहेस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जा काहीतरी कामधंदा कर आणि आपलं कायमचं बिराड कर इथली काम कायद्यानं कर्जापायी तू जन्मभर आमच्याकडे राबायचं आहेस पण आम्ही तुला मोकळं करतोय इतकंच नाही शहरात तुझं बस्तान बसेपर्यंत तुला पैसा देखील पुरवू आमची अट फक्त एकच तुम्ही दोघांनी हा गाव ताबडतोब सोडायचा पुन्हा इकडे फिरकायचं नाही पर शेर गावात आमा अनाड्यांचं कसं काय जमणार हो अरे पाण्यात पडलं की पोहायला येत माझं ऐक गाव सोडण्यात तुमचं हित आहे तुमचं आणि सगळ्यांचंच पर हे समज आमची तयारी आहे जी गाव सोडायची काय बोलतेस वा 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 बळी तुझ्याकडे नाही तो शहाणपणा तुझ्या बायकोकडे आहे जरा अक्कल घे तिची दोन चार दिवसात तुमची निघण्याची सगळी व्यवस्था करतो माझं ऐका तुमचं काही अकल्याण होणार नाही मात्र कोणाकडे बोलू नका येतो आम्ही आजवर तुला कधी बोललो नव्हतो पर आज सांगतो काय माझा भाव मेला मी पळून गेलतो पर तिथं भी नशिबानं ताकदीला सापडलो सावकारानं कुरागत मार मार मारलं वाय तोडून टाकायची धमकी दिली तवा धरणं या चेहऱ्यावरला हसूच मावळ वाटलं मरणच आपली आता सुटका करणार पर नाही भिजले नाही आपल्या लेकराचा पायगुण चांगला म्हणून आपला यो वनवास संपतोय पिजले आता ही वस ओलांडली का सुटलो आपण थांबवा गाडी काय पाहिजे तुमसनी अरे बाबा आमच्याजवळ काय तुमसनी लुटण्यासारखं गाडी माघार फिरवा पण काय म्हणून हुकमावरून आम्ही भी इनामदार सरकारच्या हुकमावर निघालेलो आहे त्यांच्या बेगर दुसरा कोण हुकुम देणार आहे रावसाहेब सरकारांचा हुकुम मोठा आहे त्यांचा हुकुम मोडला तर त्याचा परिणाम बरं नाही होणार हे बाई आम्ही रावसाहेबाच्या हुकमाचे ताबेदार गाडी माग फिरव नाही फिरवणार काय करशील काय करशील आम्ही नेतो गाड्या माघारी नेतो पण पोराला मारू नको माघारी जातो आम्ही
किसना किसना कल्लू बेरळाची ही हिम्मत गाड्या परत फिरवायला लावल्या कोणाच्या अकबावरून अस समजलं सुन भाई रावसाहेब कुठे आहेत अजून आले नाहीत ते म्हणजे काल रात्रीपासूनच घरी नाहीत ते अस म्हणजे खुद्द चिरंजीवच मोहिमेवर होते तर आहो पण आधी शहानिशा तरी करून पाहावी आम्ही शहानिशा करतो तुम्ही पांघरून घालत राहा रावसाहेब गाड्या कोणाच्या हुकमाने फिरल्या आमच्याच रावसाहेब वरणखे आम्हालाच विचारता का म्हणून आबा तुम्हाला कल्पना नाही तो बळी आणि ती बिजली गुपचूप पळून चालले होते आमच्या सुखमाने चालली होती आम्हाला न विचारता तुम्हाला काय विचारायचं त्यात आबा बळीशी तिचं लग्न लावून तिला इथं आणून ठेवायच्या वेळी तुम्ही आम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही एक विसरताय बिजली आमची खासगी बाब आहे खासगी हो पण तिला आता बोर झालंय मग आमच्याशी संबंध ठेवूनही बिजली बळीची बायको म्हणून राहू शकते मग मुलगा बळीचा का होत नाही कायद्याच्या दृष्टीने सगळं ठीक चाललंय तुम्हीच नुसता गुंता निर्माण करता आहात गुंता तुमच्यामुळे निर्माण झालाय तुम्ही नको इतके गुंतला आहात तिच्यात आमचा गुंता आम्ही उलगडू आणखी एक गोष्ट ह्या बाबतीत आमच्या मनाविरुद्ध कुणी काय करायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलायजा आम्ही बिलकुल बाळगणार नाही अरे या कुसंतानापेक्षा निसंतान का नाही राहिलो आम्ही असं अभद्र बोलू रे अभद्र घडतंय अभद्र वाढतंय आमचं संतान सात पिढ्यांचं पांग फेडायला निघालंय मामंजींशी असं वागणं शोभलं नाही तुम्हाला आम्ही कुठलीच गोष्ट शोभे करता करत नाही तुम्ही तर अगदी लाज लज्जा सोडून सगळेच डोक्याला गुंडाळायला निघाला आहात हे बघा आम्ही पायातली वाहन पायातच ठेवतो तुम्ही जा इथून आम्ही फार थकलोत झोप घ्यायची आम्हाला घरातल्या सगळ्यांची झोप उडाली आहे आता तू गप्प राहणारस की नाही नाही गप्पा बसणार आजवर सारा निमूटपणे मी सहन केलंय सोसलंय पण सारा जन्म आशेवर काढलाय की सहनशील नाही मी पुन्हा एक वार सांगतो माझं डोकं उठवू नकोस अजून तरी सावध व्हा आणि तिचा नाद सोडा खबरदार माझ्या भानगडीत नाक खोपसलं असणार सडकतील ना माझी बघ इटी दांडू खेळ हिटच तुझ्या आईनं पाहिलं तर वस्कन अंगावर येईल माझ्या त्या दिवशी सांच्याला तुझ्या बरोबर इटी दांडू खेळलो तुझा अभ्यास नाही झाला दोघांना बी उपाशी ठेवलं तिनं रातभर झोप नाही लेकरा मला किसना काय रे शेंगा खातोस हो दादू जमीन कशाला धोपटतो
अरे धोपटल्या बिगर जमीन कशी सरळ होईल? काय रे दप्तर कुठं आहे? दप्तर सावळत सावळत छान दादू वाघाची डरकाळी येते तुला? वाघाची नाही रे बाबा, हा पर त्याच्या मावशीची येते मदाव ना आदूगर दोन मुख दे वा जावय बापू वा बाप लेखांच तुमचं असे घाट पिराम पाहिलं आमचं डोळेच नेवलं गो नाही आपलं असं असच कस आजकाल आपल्या पोराकडे ध्यान देणारे बाप राहिलेत कुठं शिल्लक? तुम्ही असं ध्यान दिलं ना पोरग चांगलं तयार होईल. आपला आशीर्वाद आहे मामा. आमचा ना आशीर्वाद त्यानं काय भुसकट पडणार? तुमची मेहनत खरी, तुम्ही अशीच मेहनत घेतली ना गडी चांगला तयार होईल बघा. रावसाहेबांच्या शेतात जलंबर फुकट राबायला तुमच्या परी तयार. अजून लहान आहे तो. पुढचं ऐका की पोराच नशीब फळफळल पोरग मोठ होईल रावसाहेब त्याच लगीन लावून देत्याल. आणि जावय बापू एका लग्नात काय काय साजलो तुम्हाला सोन्यासारखी सून मिळेल त्याला बैल मिळेल आणि रावसाहेबाचा कुणी जो दत्तक आहे का ना त्याच्या खाटल्याला एखादी चांगली सोबत मिळेल काय. काय चाललंय बघ तिथं काय किसना काय दिसते रे मेलेला ढोर आज पोटभर सागुती खायची बघ. लेकर नीट बघून घे मोठ्यापणे तुला एक करावं लागणार आहे. असं फाडून काढायचं ढोर? आम्हा त्याची एकडी बिदागी मिळते नुसता पायखा नाही बरं का सात आठ मापटी जुंजळे मिळतात. आजा मग लई लई मजा असल. अरे मग रे आता हे ढोर मिळालेलं का पुन्हा कातड आलं कातड सोलायची बी एक एकडी चिद्द आहे बरं का. मग साळत जावं लागणार तुझे येडचल. यातलं कंच बी शिक्षण घ्यायला किसना साळत नाही जावं लागत. आजा मग लई मज्जा आहे बक्कळ सगळं शिक्षण आहे ना असं उंडारत उंडारत घ्यायचं. एकदा तुला कातड काढायला आलं की कातड फुकतात आपल्या पदरात पडतील. आजा मग आपणासनी वाहन फुकतात? अरे बाबा आपणासनी काय वाहन फुकतातच मिळत पण एक आहे किसना हे कातड दुसऱ्यालाही कायच असत कारण आपण स्वतःच कोणाच्या तरी पायातली वाहन असतो. आजा म्हणजे रे काय तुला नाही समजलं? नाही मोठा झाल्यावर समजेल चल. बेलविठ्या गिदड सपवायची आता आपला वाटा आधी उचलला पाहिजे. आजा हे मेलेले जनावर कुणाचं रे? कुणाच म्हणजे काय जनावर मिळलं म्हणजे आपलं गिदड. धाव बिठे आता चाळत गेलं काय न गेलं काय बाद जा त्यांची विद्या शिकायला लोक. अरे तुला कशाचा स्वय सुतक नाही कोणी बी ह्या नरकातनं बाहेर पडल्याला तुला नाही बघवत. नाही माझ्या पोराला मी असला वांगा धंदा नाही करू देणार. माझ्या पोराला नाही करू देणार समजलं? मग उपाची मरल तो मोठपणी. अरे कशाला मरताय मी आज शिकवीन त्याला शहरातल्या शाळेत पाठवीन त्याला. चार बुक शिकून कोणी मोठ होत नाही. चार बुक का चांगलं शहरातल्या कॉलेजात पाठवून द्या. दिवसा डावल्या सपान बघू नकोस. अरे सपान नाही पाठवणारच आहे त्याला. अगं पोराला शहरात पाठवायचं शाळा कॉलेजात दाडायचं पैका लागतोय त्याला नुसता शिमगेचा सण साजरा करायचा तर सावकाराकडून दोन रुपये मागून आणायला लागत कुठनं आणशील एवढा पैक आणणार. वय वय कुठनं आणशील बोल की बघशील असतो. सरकार
इकडे काय काम आहे तुझं? माझ्या पोराची काय ते नीट एकदाची अवस्था लावा, चालत जात नाही तो। आम्हाला काय सांगतेस? तुम्हासनी नाय तर कोणासनी सांगायचं व? चालते हो सरकार, माझ्या पोराची जिम्मेदारी तुमची हाय, उद्या ते पोर ढोर वडू फाडू लागलं तर चालेल का तुम्हासनी? अखेर तुमचीच वंशवेल आहे ना व? मल्हार रे खाशाबा धक्के मारून बाहेर काढा हिला। ए भाडे ओ भाई जार मारला हात, तुझी ही हिम्मत गावातून हकलून द्या याच्या मुलाबाळा सकट। या पंचक्रोशीत आम्हाला याचं पुन्हा तोंड दिसलं तर तुमच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवू आम्ही। राव साहेब काय तमाशा चालला हा? आम्ही अजून जिवंत होतो इथं। ते न दिसायला डोळ्याच्या खाचा नाही झाले आमच्या, तरी सुद्धा आम्ही हुकूम देत आहोत, यातच काय ते ओळखा आणि स्वतःचा मान आपण राखून घ्या। बिजली का आली इथं? दिवाणजी बिजलीचं काय म्हणणं आहे? गप्प का, काय म्हणतोय मी? तिचं पोरग इथं उन्हाडके करत, शाळेला जात नाही, त्याची नीट काहीतरी व्यवस्था करावी असं म्हणते। मग ताबडतोब करून टाका, आता जिल्ह्याच्या गावी जा, तिथली चांगली शाळा चांगलं बोर्डिंग बघा, ताबडतोब त्याची व्यवस्था करा। होय रावसाहेब। देवांजी एक लक्षात ठेवा, या वाड्यात या गावात सुखानं नांदायचं असेल तर आमच्या हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। रावसाहेब तीर्थरूपांची काय शोभा झाली ती पाहिलीत ना? जात नाही तेच बघते मी, कुठे जातोय? तुम्ही लाड कर ना गोपराचा, चल रा। नाही दादू, दादू मी तुला सोडून नाही जाणार, नाही जाणार, मी तुला सोडून नाही जाणार। नाही दादू, दादू दादू मी जातो। खूप नशिबाने पोरत लई शिकायचं, खूप मोठं व्हायचं। अरे तू शिकलास ना आमच्या समजांचा उद्धार होणार, आपल्या लोकांच्या अशी फलटणच्या फलटण तयार झाली पाहिजे। आमच्या वेळी शाळा नव्हती, मग कसला आयुष्य, चिखल नसता चिखल। काय तुझा बा काय म्या काय हे कसलं जीन म्हणायच? आईची आई मिल सुटली, कोंडलेल्या जनावरागत खातिरात पडून मिल सुटली। म्हणजे का आजा आजीला काय झालं? काय झालं सांगेन, समज सांग। बाळा तू मोठा झाला ना म्हणजे समज सांग। आजा असं रे काय बोलतोस? ए आजा
असं रे काय बोलतोस? असं म्हणजे नेहमी सारखं हसाया नाही येत. म्हणजे शिमग्यातल्या सोंगावाने वय रे. कृष्णा, आम्ही शिमग्यामध्ये सोंग जायचो बर का, हे नाचायचो, गाणी काय म्हणायचो, गाणं कंस बर ते वळी रे वळी, पूर्णाची पोळी साहेबाच्या. हम चालतात हे बघ, खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, खूप अभ्यास करायचा. बाळा आईला इचरायचं नाही रे. जुगा निघाली होती ती माझा. किती मारलं तिने मला? अरे गाडवा तुझ्या भल्यासाठी हो, तू मोठा व्हा म्हणून. चल घे सगळे, चल. अरे दफ्तर रे. कृष्णा. म्हणजे मांजर, सी ए टी कॅट म्हणजे मांजर, सी ए टी कॅट म्हणजे मांजर, आर ए टी रॅट म्हणजे पापा न्यू क्वाइट अर्ली दॅट इफ इंडिया वॉज टू प्रोग्रेस शी हॅड टू प्रोड्यूस. गुंतलेले प्राण या रानात माझे, आटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश भविष्याचा प्रवासी, मी पहाटेचा उजाळा गांजलेल्यांच्या घृणे. मानवाच्या मुक्तीवादात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर रशियन राज्यक्रांती ही अत्यंत महत्वाची क्रांती होय. मानवाची मानवाच्या सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्तता करणे हा या क्रांतीचा महामंत्र आहे. अजा अजा, तू आज आलास? अरे आज परीक्षा आहे माझी. अरे मला ठावे म्हणून तो आलो. घाबरायचो नाही, दण करून द्यायचो. बघत कसा येत होते. शंकर, परवा काय झालं रे? अरे काय झालं काय विचारतो मर्दा? अरे या आपल्या नामदेवराच्या लोकांनी आपल्या बोर्डावर शान टाकलं ना. मग तू गप बसला का काय? अरे मी गप बसतोय. राज्याला त्यांचं समद बोर्ड जमा केलं आणि हा हा राज्याला. ए आपली सगळीच्या सगळी माणसं झोपली आहेत का तिकडे? काय झालं रावसाहेब? काय झालं काय, तो सरजा सुद्धा अजून आलेला नाही. अहो रावसाहेब, काल राज्याला आटी तटीचा सामना झाला म्हण, समद मतदान झालं म्हण. रावसाहेब ऐकलं, निकाल जाहीर झालेला दिसतो. अरे 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 कल्याणराव, उठा उठा उठा. अरे उद्या तुम्ही सोसायटीच्या बँकेचे चेअरमन होणार आहात. आपल्या पायाची कृपा. आपल्या कृपेनं आम्ही चोरमन होणार. अहो कल्याणराव, अहो चोरमन नाही चेअरमन. चांगले शब्द घोटून पाठ करा, लोक आपलं ऊन काढायलाच टपलेले असतात. आईला त्या लोकांचं तंगड मोडून टाकल की. कल्याणराव, पूर्वी सारखं वागून नाही चालणार आता, आता दिवस बदलत चालले. पहिले सारखं काय बी करायचं नाही. निभाव कसा लागणार? निभाव कसा लागणार त्याची चिंता करू नका. अहो पूर्वी सारखं सगळं करायचं, फक्त भाषेत फरक करायचा. सरकार काय बाया, समजी तयारी झाली ना नीट? कला मंडळी मग आताच बसू. अहो रावसाहेब, रावसाहेब आम्हाला बी काहीतरी करून टाका, आम्ही बी आपली करू करू. नाही 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 रावसाहेब, आमच्याकडे बी लक्ष असू द्या. करूया करूया काहीतरी करूया. सजाराव बोला. सजा मी म्हणतो याला तू जिल्हा परिषदेत टाकून. चालेल, मी सांगा मी देतो. चालेल.
याला कुठलं खातं देऊया? याला शिक्षण खात्यात दे टाकून. शिक्षण त्याला तू लेखा शाळेत नाही गेलास म्हणून काय बिघडला? तुला शिक्षण खातच. शिक्षण आठवलं हे वाचा. आमचा आमचा फोटो आहे वाटत. अरे मंडळी, अरे आमच्या किसनचा फोटो काय म्हणतोय वेगळा? असं म्हणतोय आमचा किसन जिल्ह्यात पहिला आला. वा वा वा. बघितो बळीचा पारे? बळीचा नाही, आमचा राव साहेबांचा मुलगा. अरे मुलांनी नुसत्या गावाचं नाही, आपल्या जिल्ह्याचं सुद्धा नाव केवढं मोठं केलंय. तुमच्या पोराचा सत्कार वाटत धूमधडाक्यात झाला पाहिजे. एक कळले का सया, या सत्कार समितीचा तू अध्यक्ष झाला पाहिजे. लेखाला ताज्या फुलांचा हार बांधायला सांगितला होता. भिजले भिजले. अगं एसटी आली आली वय. माझं किसन आला. ही लवकर लवकर बांधा बर का. आठ पाच चला. राम राम. निघायचं. आई आईला वळचणीचं पाणी वळचणीलाच जायचं. गया. अरे हे काय, मी आता आलोच तो की नाही तुम्ही? हे बघ दादू, तुम्हाला आवाज हो काय करतोस रे? मी तुझा मुलगा ना. मग नाही पर तुमचं शिक्षण, तुमचा मोठेपणा. माझं शिक्षण, माझा मोठेपणा सगळा गेला चुलीत. तू का असा स्वतःला कमी लेखतोयस आणि का असा दबून वागतोस रे? कुणाच्याही नजरेला नजर द्यायचं टाळतोस तू का असं? सांग मला. बस बघू बस. हा आता सांग. नाही अडाणी येडाबागडा. काहीही अडाणी आणि येडाबागडा नाहीयेस तू. मला तर तू खूप मोठा आहेस दादू. अरे मी तुझा मुलगा ना, मग माझ्याकडे तरी डोळ्यावर करून बघ. बघ ना दादू दादू. हस 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 बघू. काय जाव बापू, काय म्हणतात किसनराव? काय म्हणतात किसनराव? म्हणतात की आजोबा आम्हाला मेलेली ढोरं दाखवायला कधी नेत्यात? अरे कमाले, दाखू की ढोरं दाखू. तुमची आईच्या हातचा मार खायची तयारी आहे का? बिले कसं झोडपं आणलं? आईची मार द्यायची तयारी असेल तर आपली खायची तयारी आहे. नाही रे माझ्या राजा, आता कशी मारीन तुला? किसनराव कमाले, एवढी जुनी आठवण तुमच्याकडे आहे म्हणायची. अहो समज आली की माणूस पार मागत बोलून जात. मला समज आली आहे पण विसर नाही पडला आजोबा. मला हेही आठवत की मला समज आल्यावर तुम्ही काहीतरी सांगणार होतात. मी काय सांगणार होतो? टाळू नका टाळू नका. तुम्हाला आठवत तुम्ही पहिल्या दिवशी मला पोहोचवायला आला होतात बोर्डिंगात, तेव्हा आजी बद्दल काहीतरी सांगणार होतात. ते सांगा बघू. महाभारत रे सगळं समज भोग आपलं समजन. खळीत पोखरून पोखरून पार रित होते
होतीस ना, तुझ्या आजीच्या जन्माचा समजा इस्कुटी स्कुट झाला, आमचं लगीन झालं, तुझ्या आईशी जन्म झाला, तेवढ्या अन्य सावकाराची नजर तुझ्या आजीवर पडली, एका रात्री भागी तिला खेचली त्यानं वाढव, महिनाभर पत्त्यान भागीर ती पुन्हा नजरेला नाही पडली, जी पडली ती पार पार सैर भैर झालेली, मी भी पार येडा पिसा झालेलो, कुणी कुणाला सावरायच, अखेर भागीर ती नाहीशी झाली, चार पाच वर्षांनी मुंबईत गेलो, भागीरथी नदीला पडली, पण आता भागीरथी भागीरथी राहिली नव्हती, बंगाल वस्ती सडल्याली कुजल्याली, डोळ्यामध्ये पराण शिल्लक तेवढा, तो प्रसंगीच राय होई ना बाबा, दारूची मी मात्र चाला ना, रात्रंदी डोळ्यासमोर खाचा पडलेली माझी भागीरथी, पुरीचा सकाळ होऊ नये म्हणून लई जपल, पण सालं नशिबानं तिथं मी दावा साधला वायऱ्यासारखा, कॉलेज सुरू होऊन महिना झालाय म्हण अंटारी बी तुम्ही गप्पच, आज चांगलं खडसं विचारा त्याला, नाही जमायच, माझी जीभच उचलत नाही त्याच्यामुळं, हे जन्मच मित्र योगा विचारणार, हे बिजले तू इतर खडसावून चांगले कृष्णाला, अरे दादू मला काय विचारणारस तू, हेच काय नाही आपलं हेच बिजलीच म्हणणं हाय, माझं नाही तुमचं, म्हणजे माझं बी म्हणणं हाय, शाळा कॉलेज सुरू होऊन महिना झाला, तुझा शहरात जायचा विचार हाय का नाय, बोललो
माझी मोर शिकायचा विचार नाही. शिकून मोठा होणार नाही. नाही नाही. अरे देवा, इथं आमच्या मने राबत राहणार. राहायला नको. अरे आपल्याला कर्ज पडायची सावकाराची. नाही, त्याच्याशी तुझा काही एक संबंध नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. हा अरे नाही करता. तो तुमचा पोरगा नाही का? आहेच. तुम्ही तुमच्या बापाची कर्ज फेडीत या मातीत मारणार. तो भी तुमचे कर्ज फेडीत याच मातीत मारणार. कुठं बिघड. मामा हे काय इप्रीत बोलणं? इप्रीत कस ग बिजले? बाप दादाचे कर्ज न फेडली तर सात पिढ्या जातील आमच्या नरकात. बरोबर. तुमच्या सात पिढ्या इथं राबताना त्यांनी इंदरपदच भोगले. त्यांना स्वर्गातला नरकवाद माहित होता. मामा तुमचं काहीतरी उफराट बोल नाही बघा. हे आमचा किसन मोठा होणार. हा शिकून शिकून बाबासाहेबांसारखा बालिस्टर होणार आहे. नाही दादू, यापुढे रावसाहेबाच्या पैशावर मला शिकायचं नाही. राजा आम्ही कुठने एवढे पैसे पाठवणार? शहरात राहायचं म्हणजे लई खर्चाचं काम असत. राहणं आलं, जेवण खाण आलं, कपडा लत्ता आला, मुख आली. आता रावसाहेबाच्या मेहरबानीवर तुझं शिक्षण होत आहे. त्याला नाही म्हणू नकोस. म्हणे मेहरबानगी ना. अरे अरे तुम्ही दिवस रात्र कष्ट करता, ढोल मेहनत करता, का देतो सावकार? तू मला सुखी पाकर अनवर्षाला एक धोतर जोडी सोळा आहे. तुमचं काय इथं? दोन बिघा जमीन आहे की स्वतःची हक्काची झोपडी आहे तुमची? आम्ही ते काम करू कारखान्यात, धरणावर, रस्त्यावर, कुठेही काम करू, पण एकत्र राहू. समजलं? मेल तो भाकर तुकडा खाऊ, पण हक्काचा. कुणाची मेहरबानगी नको आपल्याला. मग काय विचार केला मालक? बघूया रे डाव कसा सुटतो. ते अहो पर आम्हाला काय ते सांगा की काय कल्याणराव. बघूया. हा गुल्लू इथं राणी खाली आला. बिरजा असं गाफिलराव नाही चालायचं. वै तर अरे बया संगड धाईस गडी गाव सोडून धरणाच्या कामावर निघाल्यात.
अरे आज थाईस गेलं उद्या अख्ख गाव जाईल आणि तिच्या आईला एक एक असं तरारून डोळे वर करून आमच्या संग बोलतात. जाऊ दे रे, तुम्ही कशाला चिंता करताय? घ्या कल्याणराव चिंता. मालक धन्याला जरी चिंता सोडली असली ते चाकराने सोडून नाही चालायची. अरे सगळं हाताबाहेर जायला लागलं. काही हाताबाहेर चाललेलं नाहीये. या 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 किसनराव या. मला बोलवलं आपण? हा तुला बोलवलं. अरे इतके दिवस झाले शहरातून येऊन अजून आमच्या भेटीला वाड्यावर नाही आलास? नाही तसं काही कामच नाही पडलं. अरे वेड्या, काम पडायला तू काय शेत मजूर आहेस? किसन, अरे आम्ही तुला फार फार मोठं करणार आहोत बेटा. आजवर आम्ही तुला काही कमी पडू दिलं नाही, यापुढेही तुला आम्ही काही कमी पडू देणार नाही. अरे बेटा आता आमचं वय झालं, आम्हाला नाही झेपत हे सगळं. तेव्हा किसनराव, आता आमची सगळी दौलत तुम्ही सांभाळायची. छे छे बोलतच. अरे भलत वगैरे काही नाही. हे बघ बेटा किसन, आता अधून मधून तुथ यायचंस, कारभारात लक्ष घालायचंस, कुठं काही गैर चाललं असेल ना तर त्याला आळा बेटा तू घालायचास. नाही राव साहेब, आम्ही लहान माणसं, माझ्यावर फक्त एकच जबाबदारी आहे आणि ती म्हणजे माझे आई वडील. अरे पण बेटा त्यांची काळजी तू कशाला करतोस? म्हणजे मी एकुलता एक मुलगा त्यांचा. वेडा रे वेडा. तो बड्या तुझा बाप. अरे आमच्या कृपेवर आणि फेकलेल्या तुकड्यावर जगणार ते. हा राव साहेब, माझ्या जन्मदात्याबद्दल असलं भलत असेल तर ऐकून घेणार नाही मी. तो बळी तुझा जन्मदाता. एक षंढ आणि दुसरं रांडरू. राव साहेब, आता एक अक्षर वावग बोलाल तर. हा 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 हा. अरे पोरा साध्या गोष्टीसाठी कशाला आटापिटा करतोयस? हे बघ पोरा, तुला अजून उमगलं नसेल, कोणी सांगितलं नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या धमण्यात जे रक्त सळसळतंय वाहतंय ना, ते रक्त आमचं आहे आमचं. तसा सर मी केव्हा सडून कुजून मेलो असतो. जा बेटा जा, आपल्या आईशीला विचारून ये, खूप गोष्टी समजतील तुला. सगळ्या गोष्टी समजायच्या त्या समजल्यात मला राव साहेब. तुमच्या हलकटपणाच्या. माझ्या आईच्या आयुष्याच तुम्ही मातेर केलं त्याच्या. नाही रे, पण तिच्याकडून तुम्हाला कधीच न कळलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. नीट कान उघडे ठेवू नका राव साहेब. तुमच्या डोळ्यावरची ती उसण्या मर्दपणाची झापड जरा दूर सरा आणि बघा बघा डोळे फाडून दिसते जन्म खून. दिसली माझ्या गरीब दादूच्या उघड्या पाठीवर रोज कोरडे ओढताना चांगलीच लक्षात राहिली असेल खूण तुमच्या. आता कळलं ना मी कुणाची औलाद येते. झाली रुजवात. लक्ष्मी
सांगितलं ना, हा तुझ्या नशिबाचा दोष आहे. आम्ही बाप होणार आहोत. जोहार माय बाप. जोहार माय बाप. जोहार. काय रे? नाही म्हणजे आम्ही बोल 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 बोल. आम्ही समजे हे गाव सोडून निघालोय जी. वय अस कुठे? शहराकड धरणाच्या कामावर. सगळा नीट विचार केलाय? हा जी पक्का. बरोबर. सुगी असेल तिकडच पाखर जाणार. माणूस काही वेगळा नाही. आपलं हे आपला निरोप घ्यायला आलतो जी. निरोप? ठीक. तुम्हाला पंखाची जाण आली आहे, पंखाना बळाची. तुम्हाला कोण अडवणार? सखर खरं जाऊ सर. खर खुशाल सखर. जोहार माय बाप. जोहार माय बाप. जोहार. तुला सांगतो, दोन टाइम माझी सुटका हुकली होती. चोरासारखा पळून चाललो होतो. पर आता राजावानी जाईल का नाही याला म्हणतात सुटका. खुशीत वय सरकारने आम्हाला गाव सोडून द्यायची परवानगी दिली आहे. आम्ही समजे गाव सोडून जाणार आता. वय काय वय. बेस. तुम्ही कुठं निघालात जी? कोणीकडं म्हणजे तुला पोहोचवायला. माया पडतो.
काय स्वप्न रंगले तिरे दादू आपण तुला घेऊन शहरात जाणार होतो सत कमाई करणार होतो तुला तुला सुख देणार होतो आयुष्यभर केलेले कष्ट विसरायला होतील एवढं सुख देणार होतो भैरव आधीच सार संपलं संपलं नाही आई संपवलंय दावेदारांनी माझ्या भोळ्या भाबड्या धादूचा घात केला मला कळलंय सार पण सगळेच लोक मिंद आहेत फेकड आहेत कुणाचीच हिंमत होत नाही जबानी द्यायची पण मी का बसणार नाही आई तू खप नाही राहिलास तरी तो परत येणार होय तू जा शेराकडे जा इतरांना काय उपयोग होणार आहे तुझा तू जा शेराकडे जा नाही आई दादूला न्याय मिळाल्याशिवाय कशातच मन रमायचं नाही आपल्यासारख्याच नी न्याव नाही रे पोरा आपल्यासारखंच हात नाही पोचायचं नाही पोचायचं कसं पोचणार नाही तेच मी पाहतो कायदा जर आपल्याला हात देणार नसेल तर तोच कायदा मी आपल्या हातात घेईन खेचून घेईन काय करणार आहेस तू बोल काय करणार आहेस तू काय करणार आहेस तू काय करणार आहेस तू सांग मला बोल तू झोप आई कायदा जर आपल्याला हात देणार नसेल तर तोच कायदा मी आपल्या हातात घेईन खेचून घेईन
घडलं ते अटळ होतं दिवाणजी. इतक्या उशिरा घडलं हेच आश्चर्य. पण वहिनी साहेब माझ्या काळजी करू नका, पुढच्या व्यवस्थेला लागा.